मराठी निबंध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी महू मध्य प्रदेश येथे झाला। त्यांच्या वडिलांचे नाव रामजी व आईचे नाव भीमाबाई होते। आपल्या मुलावर चांगले संस्कार व्हावे म्हणून भीमरावांचे वडील त्यांना वेगवेगळी वाचनाची पुस्तके आणून देत असे, त्यातून त्यांना चांगल्या गोष्टी शिकवत असे। त्यामुळे भीमरावांना वाचनाची आवड लहानपणापासूनच लागली होती। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकीय, पत्रकारिता, कायदे, धार्मिक अशा अनेक क्षेत्रात ज्ञान प्राप्त केले होते व आपली छाप सोडली। दलित, श्रमिक व शोषितांना अंधारातून प्रकाशाकडे आणण्यासाठी वाट मोकळी करून दिली। अनेक प्रयत्न केले, त्यांना मोलाचे संदेश दिले। त्यांच्यासाठी आपले ज्ञान, तत्व, कृती यांची सांगड घालून समाज परिवर्तनाचे मोलाचे कार्य केले। लोकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले। शिक्षणाने माणूस बौद्धिक, मानसिक व शारीरिक दृष्ट्या सशक्त बनतो असे त्यांनी लोकांना सांगितले। मुलगा व मुलगी या दोघांना समान शिक्षणाची गरज आहे असे त्यांनी लोकांना समजावून सांगितले। त्यांनी 1946 साली पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून मुंबईला सिद्धार्थ कॉलेज व औरंगाबादला मिलिंद महाविद्यालय सुरू केले। आंबेडकरांचा जातीभेदाला विरोध होता, तसेच त्यांनी अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार याला विरोध केला। जातीभेद दूर झाल्याशिवाय समाज एकत्र येणार नाही व योग्य न्याय मिळणार नाही, म्हणून प्रत्येकाने शिकून स्वतःसाठी लढण्याची शिकवण त्यांनी लोकांना दिली। तसेच दलित समाजावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी महाडला चौदार तळे येथे सत्याग्रह केला। स्त्रियांना पुरुषांप्रमाणे समान हक्क मिळावा म्हणून त्यांनी प्रयत्न केले। त्यांचे माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण मुंबईत झाले। बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड व कोल्हापूरचे शाहू महाराज यांच्या आर्थिक सहाय्याने परदेशात जाऊन त्यांनी अर्थशास्त्र या विषयात PhD ही पदवी मिळवली। ते बॅरिस्टरही झाले। त्यांनी प्राध्यापक म्हणूनही काम केले। समाजासाठी त्यांनी वकिली केली। 20 जुलै 1924 रोजी बहिष्कृत हितकारिणी सभा स्थापन केली। शिका, संघटित व्हा व संघर्ष करा हे या संस्थेचे ब्रीदवाक्य होते। स्वातंत्र्योत्तर काळात ते स्वतंत्र भारताच्या घटनेचे शिल्पकार झाले। बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी बौद्ध धर्म स्वीकारला। 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्ली येथे डॉक्टर आंबेडकरांचे महानिर्वाण झाले। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा व बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। धन्यवाद।